तिनं पिंकी केलं तर एकराले नाही सोडत काय बाई बायको हा काऊन मारलेले राज्य तू पहिले राज्य दे तू आम्ही तीन पोरी हा तू पोरगा हा तर तू पहिले राज्य दे आम्ही लपतो काऊन काऊन मी पहिले राज्य देऊ लेडीज फर्स्ट हा पहिले तू दे राज्य पिंकी पहिले तू दे आम्ही लपतो नाही पहिले तू दे अबे यार मी नाही देत ना मी नाही देत राज्य पहिले तू दे हा सांग ना म्हणू याले दा राज्य देणं म्हणा याले काय कसा करते यार राज्य नाही देत पोटाडे काऊन बोंबलून राहिले की तू घराच्या समोर माय माय पाय बरोबर माय अकल बरोबर देले घराच्या समोर बोंबलून राहिले खेळू दे ना बाई खेळून राहिले ते खेळू दे ना तू तू एक काम कर तू बोंबलून राहिले का ते खेळ दे त्याला खेळून राहिले तर त्या दिवशी बायकाईने धाव दौडवलं त्या दिवस छान तुला कसं तरी होऊन राहिलं माझ्या
तिची मायीन तर हा तिची मायीन तर झगडले तर सांगा बापा, आणि त्या पोरीला मारली तर मारली, तिच्या पायावरही पाय ठेवून दिली. हा एवढी कशी निर्दय झाली तू? निर्दय नाही ना माय, मी निर्दय नाही, मी माय डोकसत बोललो सनकलो, रागाच्या भरात दिल्ली मारून बापा. येऊ दे सांभाळून घेतो मी, कोण मासा झगडायला येते तर सांभाळून घेतो मी बापा, देवडा दंभी आहे मान सांभाळण्याचा. चाल वय अंदर होय, आता चाल, झालं ते झालं, चाल वय अंदर, आता आता अशी सणसण होत नको जात जाऊ. हो चाल, इथं खेळू नको देत जाऊ, आता कोणाले कोणाले पटकू नको देऊ, इथून जाऊ नको देऊ कोणाले, आपला 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 एरिया होय, आपल्या घराच्या समोर जा, हे पूर्ण जागा आपली होय, कोणाला खेळू नको देत जाऊ, झालं ते आतापर्यंत खेळले घुमले सगळं केलं, हा आता नाही चालू देणार मी कोणाची. बर चाल अंदर तर चाल, कोणाची नको चालू देऊ, चाल बापा तू एक चाल चाल. आम्ही रोजच तो इथूनच घेऊन चाललो ऑटो, आतापर्यंत तो कोण नाही अडवलं आम्हाला. करून राहिलो आम्ही, नाचून राहिलो का इथं घराच्या समोर, आम्ही चुपचाप आमचा यातो घेऊन चाललो, या रस्ता तो या येण्या जाण्याचा रस्ता वय्या, कोण रोखू शकन या रस्त्याने. रस्ता या गावचा रस्ता होता, घरचा रस्ता नाही होतो ना, काय खरीदला नाही हा रस्ता, सांगून राहिली तो.
तुमचं ऐकणं नाही परवडत, याच्यावर कडकच व्हावा. येपा इंदिरा, इथं दादागिरी चालू नको तू, ठीक आहे? जसं तुझ्या गाव आहे तसं आमचं बी गाव आहे, आणि या रस्ता गावाचा होय, तुझ्या घरचा नाही होय. त्या घरातून नाही चाललो आम्ही, आम्ही या साईडच्या रस्त्यातून चाललो, ठीक आहे? समजलं? हा. आणि तुझ्या अंगणातून जे चाललं नाही, आम्ही असं साईडनं चाललो आम्ही. या रस्ता गावचा होय, ह्या रस्ता मोकळा आहे सगळ्यासाठी. इथं कोणीही जाऊ शकते, इथून कोणी खेळू शकते, लेकर खेळू शकते, इथून गाई ढोरं जाऊ शकते, इथून काहीही जाऊ शकते. तू रोखू नाही शकत कोणाले. हा, एवढं समजून घे. माझ्या अंगणातून मी थोडं तिथपर्यंत सोडा टाकत असतो, समजले? तिथपर्यंत मी सोडा टाकून ठेवत असतो, आणि तुम्ही येणारे जाणारे जाता, माझ्या अंगण उकरून ठेवता. नांदी लागू नका, साईड न घेऊन घ्या. लेकराले मारलं म्हणून भांडायला चालली का तिच्या संग? लेकरानं लेकराले मारलं असतं ना, तर मी भांडायला गेली नसती. होतच असते बा, लेकरा लेकराला खेळता खेळता मारते. पण हे घोड मी बायको हे एवढी मोठी, हिनं मा पोरीले मारलं तर मग मी तिच्या पाशी झगडायला जाऊ नये का? तिले विचारू नये का तिचा काय हक होता मा पोरीले मारायचा? हा, केवढं मारलं, केवढी दग टाकू टाकू रडून राहिली ते, उचकेवरी येऊन राहिली, येऊन गेली ते, एवढी रडून राहिली, बोलणं नाही होऊन राहिलं तिच्यानं. हा, एवढं मारायचं काय लेकराले? आता हिनंही केलं असं ना काही मस्ती, तुझी पोरगी काय कमी आहे का? हा, माई पोरगी कशी आहे मला माहित आहे, ठीक आहे? समजली तू? तू मला ज्ञान नको देऊ मुन्नी. हो, लेकरू किती मस्तीखोर असलं ना तरी दुसऱ्याच्या लेकराला कोणी मारत नसते, एवढं लक्षात ठेव. तिने मा पोरीला मारायला नाही पाहिजे होतं. अवल तशीच आहे हो पार्वती बापा, ते लय बेकार बायको आहे, ते कायले मारायला पाहिजे होतं हो तिनं तुझ्या पोरीले. हा ना, जाय भान भान चांगली, भान भान चांगली, तिचे केसच मोकडे करून घोड चांगले, मी तर म्हणतो. आता अशी बोलून राहिली. हो, मारण नाही तर काय, तर पाहिजे जातोच आता ना, जातोच ना, आणि चांगली ओढतोच ना तिची चांगली, आता पाहिजे तू. हो जाय जाय, पण पाहिजो बा सांभाळून, त्या दिवशी तुम्ही मारलं तिले तर लय लागलं तिले, पाहिजो जराशी मारजो नको बापा, बोलजो फक्त. तशी बायको तर बेकार आहे ते, पण आपल्याला आपण बेकार नाही ना, नाही का? हा, माहिती आहे मला, माहिती आहे, सगळं समजते मला, मला शिकू नको तू. मा पोरीले मारते शाईने तोंडाची. जाते बापा आता हे इंदिराले, तिनं इंदिराने कायले मारावं बापा लेकराले, मारलं का काय तर बापा, चल मी बी जाऊन पाहतो. कोणासंग वटवट करत होती आता तर? हा, लेकरा संग केली, लेकराले मारून गेली, ना कोणासंग करून राहिली होती तिकडे बाई, मी भाकरी टाकत होती बापा. हा, कोण होय? भोजनवाले होय, भोजनवाले इकडून याटू घेऊन चालले, आणि आपल्या अंगणातून अंगणातून याटून येते. रोज असता येते तू? हा, रोज असता याटून येते, आणि सारे लोक तर आपल्या अंगणापासूनच जाते तू. हा, त्याला काय म्हणत होती तू आता? कोण माय, तुला लय लाड लावून ठेवला बरं, ह्या गावातल्या लोकांचा लय लाड लावून ठेवला आपल्या अंगणातून, अंगणाच्या शेजारून काही कोणाला जाऊ देतो तू? हा, याटूच्या याटू जाते, सारे लेकर बोंबलत राहते, तो कोल्ला नाही करत ना काही नाही तू. आता हे गावठाण होय बाई, गावठाणची जागा होय. हा, आपलं घर आहे तेवढं आहे बापा, आणि आपलं अंगण आपण जबरदस्तीने ते सडा टाकतो, नाही तर आपलं होय काय बापा? आपल्या आधी थोडी येते ते, गावठाणची जागा होय ते, गावठाणात कोणी जाऊ शकते काय होते त्याला, जाऊ दे ना. असे म्हणू नको, गावठाणची जागा गावठाणची जागा करून, हा लोक तर हातभर जागेसाठी झगडतात, आणि तू गावठीन गावठीन जागा करून राहिली. हा, आपली जागा होते, आपल्या अंगणातून कोणाला जावाचा हक नाही, कोणाला अधिकार नाही आपल्या अंगणातून जावाचा. हा, मी पोस्टर सांगून दिलं द्यायला, आमच्या अंगणातून जावाचं नाही, आमच्या अंगणातून माझ्या अंगणातून तुला याटू गेला नाही पाहिजे म्हटलं उद्यापासून. मग काय म्हणते, मग ऐकलं का त्यांनी? कुठं ऐकते तू काय, गावच्या वाणी द्या शांत शाईनी ना, त्याला बी चढून दिलं ना वरत, ऐकते काय? मी आम्ही इथूनच जाईन म्हणते, अशी म्हणते इथूनच गेले ते.
जाऊ दे आता कोणाकोणाच्या तोंडाला लागशील तू हा कोणाकोणाच्या तोंडाला लागशील कोणाकोणाला बोलशील तू जाऊ दे राहते आता माय झाले का भाकरी बनून झाले का तू हो भाकरी बनून झाले आता भाजी बनवतो काय मग तू जाय तू भाजी बनवतो तुझा मी मले करू दे मी जसं करतो तशी जाय तू भाजी बनवू जा कर बाबा जसं करतो तसं कर लाता खाची नजून भल्ली भेकाडे मावली माय भल्ली भेते असं नको करू इंदिरा तसं नको करू इंदिरा काय करते ह्या गावातले लोक आणि तुम्ही बसलेस रान काय म्हटलं हा बसलेस रान काय वगैरे मग काय करू म्हणतो तुम्हाला आता काय करू मी आता जेवण करून जाईन मग वावरात काट्याचं झाड तोडून आणा बरं मस्त काट्या चांगल्या काट्या तोडून आणा रस्त्यात आडव्यास टाकतो काट्या कोण जाते तर माहितच पडते मग राहिले तरी तू फालतू लोकांच्या वाटी जाऊन राहिली या गावामध्ये राहील ना बसली चुपचाप घरी आता जाऊ दे ना तू अंगावून जाते त्या लोक हा फालतूचे हे करून राहिली तर वाट वाढून राहिली गावामध्ये ही पटांची गावामध्ये याही गावातून पोया लागल मग बस तुम्ही माय माय दोघं सासू जवळ सारखे हा तुम्ही म्हणजे भेकाडे भेट नाही आम्ही समजून चालतो समजून चालायला लागते असं तू आणि अरेरी अरेरी अति केल्यानं होते काय अति तिथं माती राहते तू एक वेळा माती होईल तेव्हापासून तर बस बिलकुल गमून नाही राहिलं घरामध्ये मले येऊन जाय ना शांत मग तू भी येऊन जाय कांताले घेऊन ये राय जा दोन दिवस आता काय वाई आता ये ना आता उन्हाळ्यात गौरी आली म्हणजे पाहिन मी यायच्या भाकरी तवा खावते ना गौरी गेली आता मी येऊन जाऊ काय आता गौरी आली म्हणजे पाहिन मी हो येऊन जा दोघी जणी येऊन जा दोघी बहिणी येऊन जा राय जा जरा दोन चार दिवस हा रक्षाबंधन ले आल्या होत्या बापा तवाच्या तर नाही आल्या उभ्याच राहिल्या तवा येऊन जा आता मस्त राय जा चार आठ दिवस हा वाई पाहतो आता गौरी आली म्हणजे येऊन जातो नाही तर मग हो येऊन जातो गौरी आता किती दिवस राहणार आहे ते माहित नाही बापा आता चार आठ दिवस राहीन म्हणे पण आता आईच्या घरी गेल्यावर आता हा शिल्लकच राहते दोन चार दिवस आता मी म्हणलं तिले तू या मनावर येईन तवा ये जो म्हणलं तू इच्छा होईन तोपर्यंत राहायचो म्हटलं तर आता येईन ते पाहिन आता येईन तर येऊन जाईन मग मी हो पाहिजे बाई येऊन जा दोघे बहीण येऊन जा फोन हे पोरग काय म्हणते तर घाबरल्यासारखं आलं करतो आम्ही तुला थोड्या वेळानं फोन हो बाई हो पाय 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 मग कर मग हो राजू काय झालं कोण झगडा करून राहिलं झगडे कोणी कायच्या होऊन तर कोणी कायच्या होऊन आता कायच्यासाठी मारलं तर माहित नाही लेकराले चल जाऊनच पाहतो काढतोच आता आज अजून काढतोच आता तिची इंदिराची अजून त्या दिवसचा बत्ती कमीच झाली तिले आणि काऊन मारलं तिनं त्या लेकराले लहानच्या पोरीले तर माहितच पडते आता काढतोच आज अजून तिची चांगली चल तिकडून त्या गंगाले विमला ताईले बी घेऊन जातो अजून अजून ठेवतो लेखा तिले चांगला